माझा संपूर्ण दौरा. या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांगी पाटलांचा काही संबंध नव्हता, म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय, आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे मला त्यांची नावंही माहिती आहेत, मला कळलं का, ती योग्य ठिकाणी जातीलही, त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील. म्हणजे कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत, कोणाला एमआयडीसीमध्ये जागा मिळाल्या आहेत, कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत, कळलं का, अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो, धाराशिवला होतो, त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे बाहेर सगळे आले होते, त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते. मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या, त्यावेळेला नाही नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते. आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्यावर बोलणार, आणि मग नाही नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे, हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं.